नमस्कार, मी देवेंद्र। ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे। बेदाणा उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे। फळबाग लागवड योजनेमध्ये आंब्याला पसंती आहे। वाढत्या उन्हामुळं माठांना वाढली मागणी आणि देशात यंदा तुरीचे उत्पादन घटले, मात्र विक्रमी आयातीमुळं तुरीचे दर दबावात आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांनी हमी भावानं जास्तीत जास्त तूर विकावी असं आवाहन जाणकारांनी केलं आहे। पण जाणकार हमी भावाने विक्रीचा आग्रह का धरत आहेत पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये। यातली पहिली महत्त्वाची घडामोड आहे, पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळं राज्याच्या कमाल तापमानामध्ये चढ उतार होतोय। उकाड्यामध्ये झालेली वाढ आणि उन्हाचा चटकासुद्धा वाढतोय। उद्या राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ढगाळ हवामानामुळं काही ठिकाणी कमाल तापमानामध्ये घट झाल्याचं दिसून आलंय। कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या पावसानं देखील उघडीप दिली आहे। शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी 43° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यातली दुसरी महत्त्वाची घडामोड आहे, अतिवृष्टी आणि मान्सूनोत्तर पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं या सगळ्या प्रतिकूल वातावरणाचा फटका बेदाणा निर्मितीला बसला आहे। त्यामुळं बेदाणा निर्मितीचा हंगाम अजून 15 दिवस सुरू राहणार आहे। यंदाचा बेदाणा हंगामामध्ये उत्पादन 150,000 टन इतकं होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20,000 टनांनी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये गतवर्षी बेदाण्याचं 170,000 टन इतकं उत्पादन झालं होतं, मात्र हंगाम मध्यावर असतानाही सातत्यानं वातावरणामध्ये बदल होऊ लागला आहे। त्यामुळं बेदाणा निर्मितीस अडचण निर्माण होत आहेत। बेदाणा वाळण्यासाठी विलंब होतोय, यामुळं दर्जेदार बेदाणा तयार होण्यामध्ये अडचणी येत आहेत। सध्या पंढरपूर, कर्नाटक, सांगली या ठिकाणी अजूनही बेदाणा निर्मिती सुरू आहे। राज्यात यंदा आत्तापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून झालेल्या फळबाग लागवडीमध्ये आंबा लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे। आत्तापर्यंत झालेल्या 42,350 हेक्टरपैकी 20,259 हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे, तर 4,780 हेक्टरवर संत्रा लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। राज्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून फळबाग लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत। गेल्या वर्षी 38,000 हेक्टरवर लागवड झाली, त्यानंतर यंदा मार्चपर्यंत 60,050 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यापैकी यंदा मार्च अखेरीस 42,350 हेक्टर क्षेत्रात लागवड पूर्ण झाली आहे। यातली चौथी महत्त्वाची गोष्ट, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे। घशाची कोरड शमवण्याच्या उद्देशानं नागरिक माठ खरेदी करत आहेत। उन्हाळ्यामध्ये जनतेची मागणी लक्षात घेऊन काही व्यावसायिकांनी थेट मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधून खानदेशामध्ये ठिकठिकाणी माठ विक्रीस आणले आहेत। आकर्षक आणि उपयुक्त माठांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। वाढत्या उन्हाबरोबरच इंधनाचे दरसुद्धा वाढल्यामुळं माठ विक्रीला त्याचा फटका बसतो आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रांजणासह स्थानिक माठाच्या किमतीमध्ये सुद्धा सरासरी 40% वाढ झाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। मार्केट बुलेटिनमधली सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची बातमी आहे, केंद्र सरकारनं मुक्त तूर आयातीला परवानगी दिल्यानंतर यंदा विक्रमी आयात झाली आहे। केंद्रानं आयातीची मुदत आता 1 वर्षाने वाढवली आहे, त्यामुळं पुढील वर्षभर मुक्त आयात होणार आहे। देशात 2021-22 या हंगामात आत्तापर्यंतची विक्रमी आयात झाली आहे। April 2021 ते March 2022 या काळात 826,000 टन तूर देशात आली आहे। वर्षभराचा विचार करता ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वाधिक 170,000 टन इतकी तूर देशात आली आहे। त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 114,000 टन, January 2022 1,00,000 टन अशी आयात होत गेली आहे। सर्वात कमी आयात May 2021 झाली, या महिन्यामध्ये केवळ 7,000 टन आयात झाली होती। चालू हंगामामध्ये विक्रमी आयात झाल्यानं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे। देशात तुरीचा पुरवठा वाढून दर दबावात आहेत। यंदा सरकारनं तुरीला 6,300 रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे, मात्र सध्या बाजारातील दर 5,500 रुपयांपासून ते 6,200 रुपयांच्या दरम्यान आहेत। जास्तीत जास्त तूर सध्या 6,000 रुपयांपेक्षाही कमी दरानं विकल्या जात आहे। पुढील वर्षभर आयात होणार असल्यानं बाजार दबावात आला आहे। व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग साठा करण्यासाठी इच्छुक नाही आहेत, त्यामुळं बाजारामध्ये तूर दाखल होत आहे, मात्र त्या प्रमाणामध्ये उठाव दिसून येत नाही। यंदा तुरीचं उत्पादन घटलंय, मात्र सरकारच्या धोरणामुळं दर दबावात आहेत।
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तूर हमी भावानं विकावी असं आवाहन जाणकारांनी केलंय. मार्केट बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अशा ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.